नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रांमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022, वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळेप्रसंगी स्वतःला उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती. आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊ एक छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोग अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुलिस्ता नगर अपार्टमेंट मध्ये राहणारे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे दागिनेंसह नगदही लंपास केले होते. यावर पोलिसांनी सुगावा लावला असून CCTV आधारे तिघांना ताब्यात घेण्यात आले. चोरीच्या घटनेत वापरण्यात आलेले वाहन सुद्धा जप्त केले आहे. फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या भातकुली तहसील समोरील गुलिस्ता अपार्टमेंटमधील अर्चना मुरलीधर बडगे हे कुटुंबासह वरुडला गेले होते. या दरम्यान घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील 8 लाख किमतीचे दागिनेसह 4 बेडरूममधील नगदी 20 लाख रुपये लंपास केले होते. अशी तक्रार प्राप्त होताच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींच्या शोधात लागले. घरा परिसरात असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी केली असता त्याचाच आधारे चोरट्याचा शोध लागला आणि लगेच सूत्र हलवून पोलिसांनी सुफियाना नगर येथे राहणारा 32 वर्षीय शेख जुबेर, ताज नगर येथे राहणारा 23 वर्षीय शोएफ खान मंजूर खान, पॅराडाईज कॉलनी येथे राहणारा 19 वर्षीय जुरेज खान राजू पठाण या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीत वापरलेली MS 27H 897 क्रमांकाचे वाहन किंमत 70,000 रुपये, 277 ग्राम, 11,08,000 किमतीचे दागिने, नगद 20,000 असा एकूण 31,78,000 रुपयांचा एवज ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कुरलकर, पोलीस निरीक्षक नितीन मगर, पोलीस निरीक्षक निशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, पोलीस कर्मचारी निलेश जगताप, शशिकांत गवई, विनोद काटकर यांनी केली आहे. अमरावती शहरात दाखल होत असलेला अवैध गुटखा शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतला. सुमारे 40,42,600 रुपये किमतीचा गुटखा माल जप्त करण्यामध्ये गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी लाखो अवैध गुटखा माल जप्त केला आहे. नवसारी रिंग रोड रस्त्यावरून अवैध गुटखा माल ट्रक जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यात रिंग रस्त्यावर MH 40 BE 49 87 क्रमांकाचा आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकमध्ये मोठे अनेक अवैध गुटखा पॅकेट आढळून आल्याने छत्तीसगड इथे राहणारा ट्रक चालक भिक्कम राम साहू याला ताब्यात घेतले. ट्रकसह एकूण 40,42,600 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नरेश कुमार मुंडे, पोलीस कर्मचारी राजू अप्पा, सतीश देशमुख, फिरोज खान, निवृत्ती काकड यांनी केली. सिटी न्यूज हौशी गायक मंच वतीने सुनहरे पल कराओके संघ हा गीत गायण्याचा उपक्रम अनेक दिवसांपासून सुरू करण्यात आला. या उपक्रमात आता सोलो सिंगिंग महिला गटात निवड झालेल्या 10 स्पर्धकातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान काढण्यात आले. या स्पर्धेत शाळकरी विद्यार्थिनीने शेरिया मोहन इंगळेने सुद्धा गोड आवाजात गीत सादर केले. नवोदित गायनाचा एक मंच तयार करून दिल्याने अनेकांनी या उपक्रमात आयोजक सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सजतिया यांच्यासह इतर सर्व आयोजकांचे आभार मानले. हा कार्यक्रम 16 तारखेला रविवारी 8 वाजता प्रसारित करण्यात येत आहे. शहरातील नवोदित गायकांना एक मंच मिळून देण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी आमच्या सिटी न्यूजच्या वतीने, सिटी न्यूज हौशी गायक मंचच्या वतीने सुनहरे पल कराओके संघ हा उपक्रम गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू करण्यात आला. या उपक्रमाची माहिती मिळताच शहरातील अनेक नवोदित गायक कलाकारांनी आपली गीते सादर केली. यात प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, समाजसेवक, वेगवेगळ्या कार्यालयात नोकरी करणारे, यासोबतच महिलासह शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सोलो सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला गटात अंतिम 10 स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसाठी झालेल्या राऊंडमध्ये निवड करण्यात आली. शाळकरी विद्यार्थिनी कुमारी श्रेया मोहन इंगळे हिने सुद्धा सुंदर आवाजात गीत सादर केले. निवड समितीने तिला प्रथम क्रमांक म्हणून निवड करण्यात आली. तिचा सन्मान झाल्याने श्रेयाच्या आई वडिलांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलचे आभार मानले. डॉक्टर चंदू सरांमुळे आज अमरावतीमधील नवोदित गायकांना आपली कला न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि याचे सर्व श्रेय डॉक्टर चंदू सोजतिया सरांना जाते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अंतिम स्पर्धेत सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू, सर्व सन्माननीय परीक्षक वर्ग, सर्व स्पर्धक, साऊंड ऑर्गनायझर अँकर प्रीती साहू मॅडम, व्हिडिओग्राफर यांचे सुद्धा आभार मानले. या संपन्न झालेले या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण आमच्या सिटी न्यूज चॅनलवर आपण रविवारी 16 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता प्रसारण केल्या जाणार आहे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात येत आहे. भारत जोडण्याचे काम सातत्याने काँग्रेसने केले आहे. आपल्या देशाची प्रगती काँग्रेसमुळेच झाली असून काँग्रेस पक्षाचा हात प्रत्येकाला साथ देईल, असे सूचित वाक्य माजी मंत्री तथा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथे केले. तर भातकुली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकमध्ये त्या बोलत होत्या. या दरम्यान भातकुलीसह विविध ठिकाणच्या आणि भाजपसह विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश पार पडला. भातकुली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती येथे पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक महाराष्ट्र राज्यात लवकरच येत असलेल्या भारत जोडो यात्रेविषयी तसेच अमरावती विभाग पदाधिकार मतदारसंघ निवडणूक 2023 या बाबतीतही ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष संवाद साधला. या दरम्यान भातकुली तालुक्यातील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी भातकुली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पक्षाचे वाटप देखील केले. या दरम्यान भारत जोडो यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याविषयी त्यांनी आवाहनही केले. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, श्रमजीवी, गोरगरिबांचे घरात गोडवा निर्माण व्हावा म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने दरवर्षी किराणा वाटप केले जात असते. यावर्षी सुद्धा तोच माणस असून अमरावती जिल्ह्यातील 1 लाख कुटुंबियांना घरपोच किराणा किट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर गांधी आश्रम परिसर, गडगडेश्वर परिसर, महाजनपुरा परिसरात आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्यात आली. या किटचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या क्षेत्रामध्ये 1 लाख असे गोरगरीब परिवार आहेत. आजकाल मिनिमम सगळे काही करतात, सभाग नाही की नाही करत, पण असेही काही कुटुंब आहेत जे रोजमर्रा या एरिया, असे स्लम एरिया आहे जिथे आपण दिवाळीचं किराणा, 1 लाख असे परिवार आहेत ज्यांच्यापर्यंत आपण दरवर्षी पोचवतो. आणि त्याच्यामागे काही उद्देश नसते, एकच उद्देश असते की माझे घर प्रेमाची आणि हॅपीनेसची जर दिवाळी होत असेल तर या गोरगरिबांच्या घरातली त्याच पद्धतीची काही ना काही आमच्याकडनं ते एक भेट म्हणून, एक प्रेम म्हणून, एक दिवाळीसोबत आपण सगळ्यांनी मिळून त्याच पद्धतीची साजरी केली पाहिजे म्हणून
1,00,000 असे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये रोज मजदूरी. या एरियामध्ये जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर एकाही मॅक्सिमम घरामध्ये नाही आई भेटत आहे, नाही वडील भेटत आहे. या तर लहान लेकरं भेटतात, या तर 75-80 वर्षाचे म्हातारे या घरामध्ये भेटतात. कारण सगळे गरीब वर्ग आणि मजदूरी करणारा वर्ग आहे. आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे एरिया असे आपण घेतलेले आहे जिथे शेतमजदूर आणि शेती करणारे जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंतही आपण हे पोहोचवणार आहे. आणि माझं जे ट्रायबल क्षेत्र आहे मेलघाटाचा, काही बरेचसे गावं जिथे अजूनपर्यंत लाईटही नाही पोहोचलेली आहे, तिथपर्यंत आपण पोहोचून त्यांनासुद्धा किराण्याचं डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहे. पॉलिटिशियनला पाहिल्यानंतर एक धोरण असते की काही ना काही उद्देशातून काही ना काही, पण हे उपक्रम आणि हे जे मदतीचं हात आणि त्यांच्यासोबत उभे राहून की आम्ही तुमचे फक्त लोकप्रतिनिधी नाही, तुमचे परिवाराचे सदस्य म्हणून त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळी उभे राहू, हा हे करण्यासाठी दरवर्षीचा उपक्रम आहे. आणि कोणालाही उन्हामध्ये उभं राहा नाही लागत, कोणाला लाईनमध्ये उभा नाही राहा लागत, कोणाला काही त्रास घ्या नाही लागत. आमचे कार्यकर्ते सकाळपासून इथे 400 फॉर्म भरले, फॉर्म घेतो आणि किराण्याचं पूर्ण बॅग. कारण पुरणरोटी आपल्या घरात दिवाळीमध्ये प्रत्येक सणामध्ये होते महाराष्ट्रामध्ये, त्याप्रमाणे त्याची जे सामग्री लागते, चण्याची डाळ, साखर, पोहा, मैदा, वेगळे वेगळे पदार्थासाठी, चुड्यासाठी आणि ह्या सगळी तेलाची पिशवी जी आहे, मी सगळी वस्तू ते आपण किराण्यामध्ये देतो. आणि दरवर्षीचं आहे, मला असं वाटते आमचं प्रेम आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे नेहमी त्यांच्यासोबत उभे राहण्यासाठी. आणि दिवाळी सगळ्यांच्या घरात इक्वली साजरी झाली पाहिजे त्याच्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न असतो. 15 वर्षापासून रविवाराने दिवाळीचं किराणा असं समीकरण संपूर्ण मतदार संघात काय सांगावं त्याविषयी. मला असं वाटतं रवीजी जे जेव्हापासून आमदार झाले आहे त्यावेळीपासून रवीजी हे दरवर्षीचं उपक्रम आपल्या मतदारसंघामध्ये करत असतात. ते ह्या 5 वर्षाचे 1 वर्ष अगोदर करण्याचा काही प्रयत्न करत नाही. रवी भाऊ, रवीजी 15 वर्षापासून हे करत आणि जोपर्यंत आम्ही आहे तिथपर्यंत आम्ही हा उपक्रम सतत दरवर्षी आम्ही असंच करणार. कारण हा आमची मनाची इच्छा आहे, कोणाचं जोर जबरदस्ती नाही आणि कोणी सरकारी पैसा याच्यामध्ये नाही आहे. हे आमचे कष्टाचे जेही पैसे आहे मी त्याच्यातून हे दिवाळीची जेही आम्ही लोकांचे मदत सामग्री देतो ते आमच्या मनाची इच्छा. आणि गोरगरिबांना हे भेटलं पाहिजे आमच्याकडनं, फक्त इन्कमिंग आहे आपल्याकडनं जुळं होऊ शकते ते गोरगरिबांना गरजू लोकांना तिथपर्यंत हे विषय पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सतत त्यांच्या मदत. अमरावती शहरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयात युवा महोत्सवाला थाटात सुरुवात झाली. या महोत्सवात अनेक गणमान्य मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा देत आहे. शुक्रवारी अनाथांचा नाथ शंकरबाबा पापडकर यांनाही या महोत्सवाला भेट देण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र सभागृहात सुरू असलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा आस्वाद घेतला. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉक्टर रणजित पाटील, विदर्भ यूथ फेलवेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, माजी आमदार दादासाहेब खोटरे, किरण पातुरकर, डॉक्टर अविनाश चौधरी, सिनेट सदस्य अमोल ठाकरे, उद्योजक अमोल चवणे यांच्यासह शहरातील मान्यवर नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी भेट दिल्या. सर्व मान्यवरांचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांनी स्वागत केले. बावनकुळे यांनी या भव्य आयोजनाची शासन दरबारी दाखल घेण्यासाठी महोत्सवाची माहिती शासनाला देऊ असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल गवई, महोत्सवाचे समन्वयक डॉक्टर सुभाष गावंडे, सहसमन्वयक डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर कुमार बोबडे, प्रफुल्ल घवडे, डॉक्टर संगीता भुयार, डॉक्टर वंदना देशमुख सह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटणाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावर थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज.